सरकारच्या शिष्टमंडळानं मनोज जरांग यांची भेट घेतली. 24 तारखेच्या अल्टिमेटम बाबत विचार करा, शिष्टमंडळाची मागणी. आजच्या बैठकीत चर्चा करू, जरांगेंचं उत्तर. सरकारनं दिलेला शब्द पाळला नाही, आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेतले नाहीत. पोलीस अधीक्षकांसमोर मनोज जरांगे यांची टीका. सरकारनं शब्द पाळला नाही तर जरांगे पाटलांसोबत आंदोलनामध्ये सहभागी होणार, आमदार बच्चू कडूंचा सरकारला इशारा. मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांनी केला, भाजपच्या मेळाव्यात फडणवीसांचं वक्तव्य. पवारांनी नेतेपदासाठी दोन समाजांना झुंजवत ठेवल्याचाही आरोप. धारावी पुनर्विकास हा सगळ्यात मोठा टीडीआर घोटाळा, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. सरकारनं पुनर्विकास करावा, ठाकरेंची मागणी. महाविकास आघाडी सरकार का पाडलं ते आता कळेल, उद्धव ठाकरेंचा भाजपवर मोठा आरोप. धारावी पाठोपाठ अभ्युदयनगर, देवनार, मिठागर, अदानींच्या घशात घालण्याचा कट, उद्धव ठाकरेंचा आरोप. मुख्यमंत्री असताना स्वतःच्या निष्क्रियतेमुळे गरिबाला घरं देऊ शकले नाहीत, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. ठाकरेंनी लोकांना बनवलं ते धारावीकरांनाही कळेल, बावनकुळेंचा टोला. मध्य प्रदेशातल्या काँग्रेसच्या पराभवानंतर कमलनाथ यांना मोठा धक्का, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवलं. जीतू पटवारी यांच्याकडे दिल्ली मध्य प्रदेश काँग्रेसची धुरा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.